या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस ते पंच्याहत्तर पर्यंतचे स्क्वेअर कशा प्रकारे काढायचे ते बघणार आहोत तर बघा पंचवीस ते पंच्याहत्तर पर्यंतचे स्क्वेअर काढण्यासाठी काय करायचं समजा एखादा नंबर पन्नास पेक्षा छोटा आहे आणि एखादा नंबर पन्नास पेक्षा मोठा आहे पंच्याहत्तर पर्यंतचा तर काय करायचं पन्नास पेक्षा जर लहान संख्या असेल तर कितीने लहान आहे ते बघायचं पन्नासपेक्षा मोठी संख्या असेल तर कितीने जास्त आहे ती संख्या ते बघायचं त्यानंतर समजा ए ही संख्या बीने कमी आहे तर काय करायचं बीचा स्क्वेअर करायचा बीचा स्क्वेअर करायचा त्याच्यानंतर बीला ट्वेंटी फायमधून सबट्रॅक करायचं ट्वेंटी फायमधून सबट्रॅक करायचं समजा सी ही संख्या सी ही संख्या डीने कमी आहे तर डीचा स्क्वेअर करायचा आणि डीला ट्वेंटी मध्ये ॲड करायचा ट्वेंटी मध्ये ॲड करायचा ठीक आहे तर अशा प्रकारे आपण पंचवीस ते पर्यंतचे स्क्वेअर काढू शकतो डिटेलमध्ये आपण समोर समजून घेऊया कशा प्रकारे आपण काढू शकतो तर बघा ट्वेंटी फाईव्ह इज अ गोल्डन नंबर म्हणजे आपल्याला ट्वेंटी फाईव्हमध्येच एखादा नंबर ॲड करायचा आहे आणि ट्वेंटी फाईव्हमधूनच एखादा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे ठीक आहे तर बघा इथे एक्झाम्पल दिलेले आहेत तर बघा ट्वेंटी सेवन हा पन्नासपेक्षा पेक्षा कितीने कमी आहे ते बघा आधी तर हा तेवीसने कमी आहे म्हणजे पन्नासमधून मधून आपण जर सत्तावीस मायनस केले तर आपल्याकडे उत्तर काय मिळणार तेवीस ठीक आहे तेवीस तेवीस ठीक आहे आणि तेवीसचा चा स्क्वेअर किती आहे पाचशे एकोणतीस आपण मागील व्हिडिओमध्ये मा बघितलेलं आहे तेवीस चा स्क्वेअर पाचशे एकोणतीस काय करायचं आहे तेवीस पाचशे एकोणतीस मिळालं तर पाचशे एकोणतीसचे शेवटचे दोन अंक लिहायचे एकोणतीस त्यानंतर पंचेवीस मधून तेवीस मायनस करायचे पंचवीसमधून मधून तेवीस मायनस करायचे किती मिळाले दोन आणि हे दोन या उरलेल्या पाचमध्ये ॲड करायचे म्हणजेच किती होणार सेवन म्हणजेच आपलं उत्तर काय येणार सातशे एकोणतीस त्याचप्रकारे आपल्याला छत्तीसच्या स्क्वेअर काढायचा आहे तर काय करणार आपण छत्तीस हा पन्नासपेक्षा कितीने कमी आहे ते बघणार आधी तर कितीने कमी आहे चौदाने कमी आहे ठीक आहे तर चौदा लिहा आणि चौदाचं स्क्वेअर किती एकशे शहाण्णव चौदाचा स्क्वेअर किती आहे तर एकशे शहाण्णव ठीक आहे मग एकशे शहाण्णवचे शहाण्णव लिहायचं इथं नाईंटी सिक्स लिहिले ठीक आहे उरले किती वन मग ट्वेंटी फाईव्हमधून आपण चौदा मायनस करणार तर ट्वेंटी फाईव्हमधून चौदा मायनस केले तर उरणार किती अकरा बरोबर तर अकरामध्ये एक ॲड करा बघा ट्वेंटी फाईव्ह मायनस चौदा उरले किती अकरा अकरामध्ये प्लस हे वन ॲड करा तर किती मिळणार आपल्याला बारा म्हणजे आपण इथं लिहिणार बारा बारा शहाण्णव छत्तीसच्या स्क्वेअर ठीक आहे त्यानंतर बघा चौपन्नचा स्क्वेअर आता बघा इथं संख्या पेक्षा मोठी आहे तर जेव्हा संख्या पन्नासपेक्षा मोठी असते तेव्हा कितीने मोठी संख्या आहे ती ते बघायचं आणि त्यानंतर ट्वेंटी फायवमध्ये ॲड करायची ठीक आहे तर ही कितीने मोठी आहे चारने मोठी आहे ठीक आहे तर चारने मोठी असल्यामुळे आपण चारचा स्क्वेअर करणार सोळा ठीक आहे त्यानंतर ट्वेंटी फाईव्हमध्ये आपण फोरला ॲड करणार तर किती मिळणार आपल्याला ट्वेंटी नाईन म्हणजेच चौपन्नाचा स्क्वेअर होईल ट्वेंटी नाईन सिक्स्टीन त्यानंतर सिक्स्टी सेवनचा स्क्वेअर काढायचा आहे तर काय करणार आपण सिक्स्टी सेवन हा फिफ्टी फिक्सचा कितीने जास्त आहे ते बघा तर सेवन्टीनने जास्त आहे सेवन्टीनचा स्क्वेअर करा टू हंड्रेड एटी नाईन एटी नाईन ठीक आहे तर शेवटचे दोन अंक लिहा एटी नाईन त्यानंतर सेवन्टीनला ट्वेंटी फायवमध्ये ॲड करा कारण सिक्स्टी सेवन हा फिफ्टीपेक्षा मोठा आहे तर काय करणार ट्वेंटी फायवमध्ये आपण सेवन्टीनला ॲड करणार किती मिळणार उत्तर आपल्याला बेचाळीस आणि त्यामध्ये हे टू कॅरी होते त्यामुळे हे टू ॲड करणार येतं तर आपल्याला उत्तर मिळणार फोर्टी फोर तर फोर्टी फोर एटी नाईन हा झाला सिक्स्टी सेवनचा स्क्वेअर